ताजा स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक उल्हासनगर कॅम्प नंबर तीन च्या पिंटो पार्क हॉटेलच्या बाजूला असलेल्या चेअर रिपेरिंग कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना आज सायंकाळी घडली सुदैवाने कारखाना बंद असल्याने जीवितहानी टळली आहे परंतु या आगीत कारखान्यातील साहित्य जळून खाक झाले ही आग इतकी भीषण होती की काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने आगीचे लोट लांबपर्यंत पसरले होते अखेर अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांकडून कुलिंगचं काम सुरू आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा